अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरामध्ये राष्ट्रवादी पक्षाने आयोजित केलेल्या हल्लाबोल आंदोलनामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र जाणवत होते। ढोल ताशांच्या गजरामध्ये भाजपा सरकारला जागे करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हल्लाबोल आंदोलनाचे आयोजन जामनेर शहरामध्ये केले होते। या आंदोलनाला राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी हजेरी लावल्यामुळे शहरातील वाहतूक यावेळी ठप्प झाली होती। तर या आंदोलनाच्या सभेमध्ये स्थानिक नेते म्हणून राष्ट्रवादीचे संजय गरुड यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना टीकेचे लक्ष केले। त्यांनी नामदार गिरीश महाजन यांच्या कार्यपद्धतीवर कडाडून हल्ला चढविला। ज्यांना आपण ऐकण्यासाठी आलेला आहात,
आणि त्यांची तोप एकदा सुरू झाल्यावर हे वर्तुळचे भामटे काही आरोप असे आदरणीय विनय मुंडे साहेब, आपल्या सगळ्यांचे प्रभारी आदरणीय वर्षे पाटील साहेब, आदरणीय भास्करावजी जाधव साहेब, आदरणीय सुप्रियाताई सुळे, प्रदेशच्या महिलाध्यक्ष आदरणीय चित्राताई वाघ, माजी प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुरेखाताई ठाकरे, आपल्या जिल्ह्याचे नेते आदरणीय सतीश अण्णा पाटील, सर्व सन्माननीय व्यासपीठ, तालुक्यातून जिल्ह्यातून आलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नेतेगण, तालुक्याच्या कार्यकोपऱ्यातून आलेले सर्व समाजातील रंगलेले गांजले माझे बांधव, माझे तरुण कार्यकर्ते मित्रांनो, 25 वर्ष पूर्ण होत आहेत आणि आपले डोळे आता उघडत आहेत. अरे तो आमदार म्हणून पडला नाही पण मंत्री म्हणून आपण सगळं पाहिलं. इलेक्शन आलं का नारळाचं पोत काढून ठेवायचं, इथे तिथे नारळ पोत ठेवायचं. परवा नगरपालिकेचं एका दिवसात काय म्हणे 57 कार्यक्रम लोकार्पण आणि भूमिपूजन एकाच दिवसात. साहेब हे सुद्धा क्रीडी मुखामध्ये नोंद करावे लागेल. अरे बडा मुंडे बडा लबाड त्या मुंडे समस्य धरणार. अरे सीताबाई रोंदिये भाजपवाल्याच्या नाम से, सीताबाई रोंदिये भाजपवाल्याच्या नाम से, अरे करोडो रुपये खा गए मेरे राम के नाम से. औलाद रामाला झालेली तर तुम्हाला आपल्याला काय होणार. या सगळ्यांचा एकच नेता आहे मित्र, आणि राजकारणचे नेते आपल्या सगळ्यांच्या साक्षीदार आलेले आहेत. आपल्या सगळ्यांचं दुःख, आपल्या सगळ्यांच्या वेदना, विधानसभा असो विधान परिषद असो समालोचनामध्ये आपण बघतो किती फोटोचे प्रश्न मांडतात. कर्जमाफी किती लोकांना मिळाली आपल्या तालुक्यात. या तालुक्यात आमचा कार्यकर्ता 25 वर्ष आणि कसा टिकतोय हे आम्हाला माहिती. जगतशाही हुकुमशाही कोटे कुठे नोंदवले जातात. अहो या सभेला 3 दिवस झाले, 8 दिवस झाले, मी परवानगीला फिरलो, 3 परवानगी आमच्या बदलवल्या. 15 जागा मला दिली. दबाव सभा झालेली पाहिजे. आज गावागावात तरुणांना पाहिजे ठेवले आमच्या मंत्री बोलायला. अरे जलसंपदा मंत्री पाण्याचा पत्ता आणि जो नागा तुम्हाला भेटलेला आहे ना, आमचे तालुक्यातले सगळे पदाधिकारी, या नागराने या भाजप सेनेचा कुंदा हरळी मागच्या 15 वर्षाचा हिशोब केला तर 7 आत्महत्या आपल्या तालुक्यात 15 वर्षात होत्या आणि या 4 वर्षात 57 आत्महत्या. त्यातल्या फक्त 7-8 लोकांना पैसे मिळाले साहेब. पाणी पुरवलं सगळ्या गावात भाजपाच्या पाणी पुरवठा.
गावात पाणी पुरवठा नाही, 70 गावांचे पैसे पाणी पुरवठ्याच्या माध्यमातून कार्यकर्ते धड करून टाकले. निवेदन करायचं म्हणून पोलिसच्या शंभर बाबा आपल्या कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्यांमधून ओढल्या जातं की नाही, ओढल्या जातं की नाही? अन्याय होऊन सुद्धा आपल्या गुन्हे घेतल्या जातात का? काय झालंय? अरे हिरो आघाडी कुठे, हिरो आघाडी कुठे? आता पण मस्ती तुम्ही आपण जुरू नगरपालिकामध्ये असा हिसका द्या, अशी पट्टी द्या, अशी झटकून द्या की भाजपच्या कमळाच्या पाकड्या पाकड्या झाल्या पाहिजे. आणि घड्याळाला अशी चावी मारा की नगर परिषदेपासून तर लोकसभेपर्यंत घड्याळाची टिकटिक वाजली पाहिजे आणि रिंग घाबरले पाहिजे. साहेब आमच्या तालुक्याचा या मतदारसंघातला माणूस फार वेटीत धरले गेलेला आहे. 25 वर्षात आमदारकी मिळून सुद्धा महाशय यांनी काही केलं नाही. सतीश अण्णा तुम्ही 11 महिने पालकमंत्री केलं, पारोळ्या तालुक्यामध्ये त्यांनी 70% नदी जोड राबवून हरित क्रांती करून दिली. पण आमच्या महाशयांचे नुसते भाषण आरपा तापी नाग मतदारसंघामध्ये गुंडे झाले. 5 PSC मध्ये आणि आरोग्य केंद्रांमध्ये उपकेंद्रांमध्ये डॉक्टर सुद्धा नाही. आणि आरोग्य दूत म्हणजे त्यांचे म्हणतात आरोग्य दूत आरोग्य दूत हे सगळं बोलू आपण. मुंडे साहेबांना ऐकायचंय, तक्कर साहेबांना ऐकायचंय, सुप्रिया ताईंना ऐकायचंय, वळसे पाटील साहेबांना आपल्याला ऐकायचंय. मी तर वेळोवेळी बोलेल तुमच्याशी. पण मित्र हातात हात घट्ट ठेवा आणि या भामचंद्र त्यांचा रस्ता दाखवल्याशिवाय पण राहणार नाही. फक्त हातात हात घट्ट ठेवा, भूल दाबांना बळी पडू नका, आमिषाला बळी पडू नका. पैसे घ्यावा कुंभमेळावा लुटलाय तरी जोर गरीबाला दान करा. 8 दिवसापूर्वी आपल्या चीफ प्रेस निकाल काय लागला साहेबांना शब्द द्या देता ना काय देता स्वागत करा. आणि येणाऱ्या काळात नगरपालिका
विनंती करतो आणि माझ्याकडे पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।